नमस्कार मित्रांनो, मित्रांनो वैशालीची परीक्षा ह्या स्टोरीचा दुसरा भाग आपण काल ऐकला होता आणि ह्या स्टोरीचा तिसरा भाग म्हणजेच शेवटचा भाग मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर वैशालीने अविनाशकडून ॲड्रेस घेऊन फोन ठेवला होता आणि पुढच्या दिवशी वैशाली एका मैत्रिणीच्या घरी चालले हे सांगून अविनाशला भेटायला निघाली होती। दिलेल्या पत्त्यावरती पोचली, तिला त्या घराबाहेर उभी होती ती आणि बेल तिने वाजवली। अविनाशने दरवाजा उघडला, ती आत गेली आणि तिथे गेल्यावर अविनाशने वैशालीला घट्ट मिठी मारली। वैशाली घाबरली, पण ती त्यासाठी चालली होती स्वतःची इच्छा शांत करण्यासाठी। अविनाश आत तसाच वैशाली छातीकडे आला आणि त्याने वैशालीचे दोन्ही आंबे दाबले आणि तो फणसासारखा वैशालीचे आंबे एका हातात घेऊन तावडीत अलगत घेऊन दाबू लागला होता। त्याने त्यांना अक्षरशः कुस्करून टाकले होते। जमेल त्या ताकदीने अविनाश त्याला दाबत होता, कुस्करत होता आणि अविनाश दात बाहेर काढून त्यांना ओढत होता। हळूहळू त्याने पूर्ण ताबा मिळवला होता। त्याने वैशालीच्या स्वरवांगावरून हात फिरवण्यास सुरुवात केली होती आणि जमेल तसे अविनाश वैशालीला चावत होता। त्याच्या चावण्याने वैशालीच्या अंगावर व्रण उठले होते। त्याने त्याचे रूप वैशालीला दाखवले होते आणि वैशालीला समजले होते की आता आपलं काही खरं नाही, आपण ह्यामध्ये नाहून निघणार आहोत। त्याची लाल वैशालीच्या पूर्ण अंगावरती सामावली होती। अहो अविनाश, असं काय करताय, प्लीज सोडा ना। वैशाली, नको अहो सोडायला सांगू। वैशाली कळवळू लागली, पण शेजारच्या अविनाशने तिला भिंतीवर दाबले। वैशाली प्लीज फक्त एकदा करू द्या। त्याचा हात आता सरळ वैशालीच्या छातीवर आला होता, तो जोर जोरात दाबत होता। ती कळवू लागली, नको सोडा प्लीज, कोणीतरी पाहेल, कोणीतरी बघेल। वैशाली विरोध करत होती, पण वैशाली विरोधात म्हणावा तितका जोर नव्हता। कोणी पाहिले ऐकेल ह्या सिच्युएशनमध्ये तर दोघं अजिबात नव्हती, कारण दोघंही घरात होते। ती प्लीज सोडा हाच विरोध कंटिन्यू करत होती। खरं तर वैशालीलाही त्याचा स्पर्श हवा हवासा वाटत होता। त्याच्या स्पर्शाने ती मोहरून गेली होती। क्षणाक्षणाला वैशालीचा विरोध मावळत चालला होता। वैशालीने त्याला इतकं घट्ट मिठी मारली होती की वैशालीच्या मांड्यांना आता लाल डॅश आले होते। वैशाली, खरे सांगू का, तुला पहिल्यापासून पाहून अक्षरशः वेडा झालं, खूप आवडतेस तू मला, असे म्हणत त्याने वैशालीच्या ओठांवर ओठ टेकवले। वैशालीच्या ओठांचे चुंबन तो घेऊ लागला। वैशालीच्या श्वासाची गती आपोआप वाढली होती। त्याच्या स्पर्शाने अंग रोमांचित झालं होतं। तिलाही आता त्याची इच्छा भडकू लागली होती। वैशाली विरोध करण्याच्या मनस्थितीत अजिबात नव्हती। तसा वैशालीचा विरोध कमी होत गेला आणि त्याने धाडस केलं, पण अविनाशने अंग मोहरल्यावर वैशालीला हवे तसे तो करत नव्हता। तरीही तो म्हटला, काय आता सोडायचं का? त्यावर वैशाली हळू तिने मान खाली घातली, मनातून मात्र तिला हेच सगळं हवं होतं। अविनाश मात्र एकटक तिच्या देहाला खेळत होता, पाहत होता। त्याचा हात वैशालीच्या आंब्यांवरून फिरत होता, तो वैशालीचे ओठ चुसत होता। त्याला कधी एकदाचं वैशालीला करतोय असं झालं होतं, पण त्याच्या नजरेने तिला नजर देण्याचा धाडस तिला होत नव्हतं। वैशाली लाजून गेली होती। ती अविनाशला बाजूला करण्याचा प्रयत्न करत होती, पण तो काय तिच्या बॉलवरून स्वतःचे हात काढत नव्हता। अविनाश मान धरून गालावर ओठांवर चुंबन घेऊ लागला होता। एका गोड पदार्थाला कसा आपण खातो, कशा त्याला मुंग्या लागतात, तसा तो वैशालीला लागला होता। हळूहळू अविनाश वैशालीचे पोट चाळत होता, वैशालीच्या मांड्यांवरून हात फिरवत होता आणि त्याची बोटे वैशालीच्या आता पुच्चीकडे वळू लागली होती। त्याच्या बोटांनी वैशालीच्या पुच्चीला स्पर्श केला होता, त्यामुळे तिच्या शरीरात एक करंट होऊन गेला होता आणि तिच्या शरीराचा रेणू अणू चेतला होता। तिच्या पुच्चीत आता खास सुटायला लागली होती। ती हळूहळू अविनाश तिची साडी वर कोडू लागला। वैशाली घाबरली होती, ती आता पूर्ण ओपन होती। या भीतीने ती वैशालीने त्याला दूर ढकलले आणि मागच्या दरवाजात जाऊन उभी राहिली। अविनाशने तिची साडी वरती करून तिची चड्डी काढली। अविनाशने पाहिलं की तिची पुच्ची पूर्ण रसाने भिजली होती। अविनाशने तिला नीट गादीवर लेटवलं आणि तिच्या मांड्या फाकून तिची पुच्ची चाटायला लागला। ती अत्यंत अनियंत्रित झाली होती, अविनाशचे केस दाबून ओढत होती। ती अविनाश तो तोंड तिच्या पुच्चीवर दाबून घेत होती, जशी काही तिची इच्छा होती की अविनाशने तिच्या पुच्चीला खाऊन टाकावं। अविनाशने लवडा तिच्या पुच्चीवर घासायला सुरुवात केली होती।
त्या घरच्यांनी ती पागलच झाली होती. ती बोलू लागली, आता नका तडपडू करा मला, खूप कळवळती आहे मी, याला त्या टाकून माझ्या आत. पण तो म्हणाला, थांब की राणी, जास्त गडबड करू नकोस, जितका उशीर तितकी छान मज्जा येईल. अविनाशने हळूहळू लवडाचा ताबा तिच्या पुच्चीवर द्यायला सुरुवात केली होती. पुच्ची आधीच भिजली असल्याने तो आत आरामात आता आत घुसला होता. ती जोरजोरात चुस्कारा सोडू लागली. वैशालीने मांड्या अजून फाकवल्या आणि स्वतः कपडे दूर काढून आपल्याला त्याच्या बाहूपाशात तिने सामावलं होतं. ज्या क्षणाची वैशाली वाट पाहत होती त्या क्षणाची वेळ आली होती. वैशालीच्या पाकळ्या आता तो रुंदावत होता आणि आपला लवडा आत चालू लागला होता. वैशाली लगेच त्याच्या लवड्याला तिने हातात धरलं. अतिशय गरम आणि कडक होता. ती त्याच्या लवड्याला चोळत होती आणि आपल्या पुच्चीवर घासून घेत होती. हळूहळू करत तिने आत घालण्यास सांगितले. त्याचा लवडा आत जाताच वैशाली विवळली. वैशालीने मांड्या आणखी फाकवल्या. त्याचा लवडा तिने आपल्या पुच्चीत घेतला आणि आत बाहेर करा लागले दोघंही. त्यांच्या त्या घर्षणाने वैशालीला खूप आनंद होत होता. तो आता जोरजोरात दणके देत होता. दणक्यांनी अविनाश तिचे बॉल दाबू लागला होता आणि ती खूप खुश होती. अविनाश कंबर धरून दणके देण्यात त्याने सुरुवात केली होती. त्याचा जाडजूड लवडा तिच्या पुच्चीत खोलवर खुसला होता. त्याच्या लवड्याचा आघाताने वैशाली खूपच आनंददायी फील करत होती. त्याच्या जोरच्या दणक्यांनी ती बेभान झाली होती. अविनाश हळूहळू वैशालीची पुच्ची पाझरू लागली होती आणि त्याचा लवडाही आता आवाज करत होता पचपचचा. अविनाशचा लवडा आणि वैशालीच्या पुच्चीने दोघांमध्ये धुमाकूळ घातला होता. वैशाली वेदनेने कणवत होती. त्याचे धक्के वाढले होते. वैशाली बडबडत राहिली. आय हाय नको करू प्लीज, उठ आता, काय मस्त आहेत तुझे, तोही बोलू लागला आता. ती म्हटली, थोडासा बाहेर काढा आणि जोरात धक्का द्या. त्याचा पूर्ण लवडा तिला आपल्या पुच्चीत सामावून घ्यायचा होता. त्यांनी तसंच केलं आणि वैशाली ओरडली, अवी बाहेर काढ पटकन, फारच वेदना होत आहेत. पण त्याने आणखी जोरात मारणं सुरू केलं होतं. वैशाली किंचाऊ लागली पण त्याने एकही वैशालीचं ऐकलं नाही. अविनाश कृपया बाहेर काढा, खूप वेदना होत आहेत. पण अविनाशला वाटलं ती थट्टाच करते आणि तो अजून जोरजोरात करू लागला. बहुधा त्यालाही मजा येत असेल, त्यालाही थोडा त्रास सहन करावा लागला असेल. पण नंतर दोघांचं एकमेकांना ढकलणं, ती खालून आणि ह्यांनी वरून चालूच होतं. अविनाशचा लवडा आरामात बाहेर आला, येऊ लागला होता. आता अविनाश पण मजा करत होता. त्याची गांड पुढे मागं करून करून तो आधार घेत होता. मग अविनाशनं त्याचा वेग आणखी वाढवला. आता त्याचा लवडा वैशालीच्या पुच्चीत गेला होता, त्यामुळे स्पष्ट आवाज ऐकू येत होता. जेव्हा वैशाली त्याला जोर लावून तिच्यापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा वैशालीच्या गांडीतून लवडा काढून त्याने मागच्या पुच्चीत घसवला. वैशाली तर त्याच वेळेची वाट बघत होती. खरंच वैशालीला फार मजा यायला लागली होती. वैशालीच्या तोंडातून जोरजोरात आवाज येत होते. ती म्हटली, अजून जोर लावून करा ना, छान करत आहात, मगाशी केलं ना तसंच. काही वेळाने वैशालीच्या पुच्चीमध्ये त्याने पाणी आपला झरा सोडला आणि तो तरीही तिला जवळ राहिला होता. त्याला काही फरक पडत नव्हता. शेवटी अविनाशचं अंग आता कळू लागलं होतं. अविनाश तोपेतून त्याचं गोळे बाहेर पडले होते. ते सरळ वैशालीच्या गर्भाशयापर्यंत पोचले होते. शेवटी अविनाश आणि वैशाली एकमेकांपासून वेगळे झाले. वैशाली पूर्ण थकून गेली होती पण शांत झाली होती. वैशाली, काय करतोस तू, असं माझा नवरा कधीच करत नाही. अविनाश, त्यासाठी तर इथे आली आहेस ना वैशाली. वैशाली, बरं ठीक आहे, जाते मी आता. अविनाश, परत कधी येशील. वैशाली, नाही आता झालं पुरे, माझी आणि तुझी शेवटची ही भेट होती, आता ते इथून पुढे नाही होणार. काय पुढे आपण भेटणार आहोत ना, अविनाश म्हटला. ती म्हणाली, नाही. परत अविनाश म्हणाला, ठीक आहे, मला माहीत आहे तू एक दिवशी नक्की मला भेटशील. तो उघडा होता. तसाच तो उठला. त्याने एक पिशवी तिला दिली. वैशालीने पिशवी खोलली. त्यामध्ये एक मस्त सुंदर असं महाग अशी पैठणी साडी होती. वैशाली, हे काय, याची काय गरज, आणि मी घरी काय सांगू. अविनाश, सांग, एका मित्राने परीक्षेत मदत केल्याबद्दल दिली आहे म्हणून. वैशाली हसली आणि चल निघते. आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली. काही मिनटं ते तयार झाली आणि साडी नेसून घरी जायला निघाली. अविनाश तिला एक जवळ घेऊन शेवटची पापी दिली.
ती निघून गेली तिच्या संसारामध्ये. काही महिन्याने निकाल आला की वैशाली प्रेग्नंट होती आणि ती अविनाशच्या बाळाची आई होणार होती. तर मित्रांनो, ही स्टोरी कशी वाटली ते नक्की कळवा. धन्यवाद.